तर मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाहीये, फक्त तो पैसा विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे, तो बँकेत पडून राहायला नको असं मुंबईतल्या सभेत मोदी यांनी म्हटलं होतं. याच मोदींच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलाय. मोदींच्या तोंडून मुंबई महापालिकेतील भाषा कशाला एफडीची भाषा करणं हे चिंताजनक असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मुंबई के विकास में स्थानीय निकाय की भूमिका बहुत बड़ी है. मुंबई के विकास के लिए बजट की कोई कमी नहीं है. बस मुंबई के हक का पैसा सही जगह पे लगना चाहिए. अगर वो भ्रष्टाचार में लगेगा, पैसा बैंकों की तिजोरी में बंद पड़ा रहेगा, विकास के काम को रोकने की प्रवृत्ति होगी. सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. तो फिर मुंबई का भविष्य उज्ज्वल कैसे होगा? माझं वैयक्तिक म्हणणं की एका पदावर माणूस जेव्हा बसतो तेव्हा तो पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. तर ते आणि नेहमीच मोदीजी स्वतःच म्हणतात की मी प्रधान सेवक आहे, तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करतो. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की त्यांनी एफ डीज काढायची जी भाषा केली ती मला थोडीशी चिंताजनक वाटते. कारण का केंद्र सरकारकडेच सगळा निधी असतो, केंद्र सरकार ज्या पद्धतीने कट लावतोय त्या कटमध्ये पुढे हे कसं होणार आहे मला माहिती नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.